दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पंतप्रधान करण्यासाठी मतं मागत असल्याचा आरोप केला. कारण पुढील वर्षी 17 सप्टेंबर रोजी मोदी यांचा 75वा वाढदिवस असून 75 वर्षांवरील व्यक्ती निवृत्त होतील असा नियम त्यांनी केला होता. त्यामुळे मोदी हे अमित शहांसाठी मत मागत असल्याचा दावा केजरीवालांनी केला. दरम्यान मोदी यांचा खरा उत्तराधिकारी कोण असणार अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यावर मोदी यांनी स्वतःच उत्तर दिली आहे. मोदी यांची आज पश्चिम बंगालमधील हुबळी प्रचारसभा झाली. या सभेत भाष्य करताना मोदींनी त्यांचा उत्तराधिकारी कोण असणार यावर उत्तर दिले. त्यानुसार पंतप्रधान मोदींचा वारस कोण? तुम्ही देशवासी आहात, तुम्ही माझे कुटुंब आहात, तुमच्याशिवाय या जगात माझे काहीही नाही. साधारणपणे आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला काहीतरी देण्याची इच्छा असते, पण तुम्ही सर्व देशवासी आहात, मोदींचे वारसदार आहात, तुम्ही माझे कुटुंब आहात आणि तुम्ही माझे वारस आहात. ज्याप्रमाणे कुटुंबप्रमुखाला आपल्या मुलांसाठी काहीतरी सोडावेसे वाटते, त्याचप्रमाणे मलाही विकसित भारत मागे सोडायचा आहे, असे वक्तव्य मोदी यांनी केले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.